फोडगी रोड वरून विमान सेवा सुरू झालीच पाहिजे, सोलापूरकरांचा अंत पाहू नका, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा सोलापूर विकास मंचतर्फे देण्यात आला आहे. सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर महामार्गाचं काम 2025 पर्यंत पूर्ण होणार असून रिंगरूटमुळे सोलापूरला जोडणारे सर्व महामार्ग एकत्रित येतील. सध्या संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे अशी माहिती देण्यात आली. मड्डीवस्ती इथं तब्बल 51 फुटी बजरंग बलीची मूर्ती साकारण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण सोहळा होणार आहे अशी माहिती वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांनी दिली. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचं अधिवेशन दिनांक 26 आणि 27 रोजी सोलापुरात होणार असून जय्यत तयारी प्रगतीपथावर आहे अशी माहिती युनियनचे सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 1,00,000 सदस्य नोंदणी करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल असा ठाम विश्वास जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी व्यक्त केला. पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानातील पक्षी आता सायन्स सेंटर इथं हलवण्यात येणार आहेत अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. नीतीमूल्यांची जपणूक केल्यास जीवनाचं सार्थक होईल तसंच प्रत्येकाचं आयुष्य सुखमय बनेल असं प्रतिपादन महासतीजी विपुल दर्शनाजी यांनी केलं. चाटेगल्ली इथं आयोजित प्रवचनमालेत त्या बोलत होत्या. थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीनं अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तीन डिसेंबर रोजी महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीमचा क्रिकेट सामना होण्यापूर्वी पार्क स्टेडियमची सर्व कामं पूर्ण होतील अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साही वातावरणात बालदिन साजरा करण्यात आला. शिक्षक तसंच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना चाचा नेहरूंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. जेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षण विभागासह विविध विभागातील 20 कर्मचाऱ्यांची तडकापडकी बदली करीत स्वच्छता मोहिमेची पहिली झलक दाखवून दिली. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि बालदिनानिमित्त युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं विधायक उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात आले होते. गुप्तधनास आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या भोंदू बाबासह त्याच्या मुलास मंगवेढा पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये अटक केली. हॉटेल आणि ढाब्यावर विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या चालकांना स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाईचा दणका दिला आहे.